हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग एवरीबॉडी। क्लास थर्ड, सब्जेक्ट इंग्लिश। टुडे वी लर्न द बेस्ट पर्सन इन टाउन। आता बघा, ही एक छोटीशी स्टोरी आहे। काय आहे स्टोरी आहे? तर ह्या स्टोरीमध्ये बेस्ट पर्सन कोण आहे हे आपल्याला बघायचं आहे। तर इथे बघा, हार्ड वर्ड्समध्ये मी लिहून दिलं आहे टॉम मिस शहर, बेस्ट मीन्स सर्वात उत्तम किंवा चांगला, आणि पर्सन म्हणजे व्यक्ती। तर ह्या टाउन मी शहरातला सर्वात उत्तम असा व्यक्ती कोण आहे हे आपल्याला ह्या स्टोरीमधून बघायचं आहे। तर इथे बघा, फर्स्ट मॅन, पहिला मनुष्य काय बोलत आहे बघा। आता ही स्त्री, ओल्ड वुमेन सिटिंग ऑन द रोड, आता ही स्त्री बसलेली आहे, एक म्हातारी अशी लेडी आहे, आणि ती लेडी काय करत आहे तर स्ट्रीटवर बसलेली आहे। स्ट्रीट म्हणजे रस्ता, रस्त्याच्या बाजूलाही नाही तर ती मधोमध अशी बसलेली आहे, आणि तिला मदत कोण करणार आहे हे आपल्याला बघायचं आहे। फर्स्ट मॅन, ओ ओल्ड वुमेन, मूव असाइड, जरा बाजूला सरकून बसा। आता तो मनुष्य रस्त्याने चाललेला आहे आणि चालता चालता तो म्हणत आहे त्या स्त्रीला की ओ ओल्ड वुमन, मूव साई, तुम्ही बाजूला व्हा। ओल्ड वुमेन से आय कॅन नॉट गेट अप, मला सरकता येत नाही किंवा मला स्वतःला बाजूला होता येत नाही, प्लीज हेल्प मी, प्लीज म्हणजे कृपा करून तू मला मदत कर। फर्स्ट मॅन से आय एम नो टाईम, नो हेल्प यू, माझ्याजवळ वेळ नाही, मला जायचं आहे। आय हॅव नो टाईम, माझ्याजवळ वेळ नाही, सो आय नॉट हेल्प यू, म्हणून मी तुला मदत करू शकत नाही। आय एम इन व्हेरी हरी, हरी म्हणजे मी खूप घाईत आहे आणि मला घाईघाईने जायचं असल्यामुळे मी तुला मदत करू शकणार नाही। ओल्ड वुमेन से वेर आर यू गोईंग, मग तू कुठे जात आहे, तुला एवढ्या घाईने जायचं आहे? तर ती लेडी विचारते, वेर आर यू गोईंग, तुला कुठे जायचं आहे किंवा तू कुठे जात आहे? फर्स्ट मॅन से आय एम गोईंग टू द टाउन हॉल, मला काय करायचं आहे तर शहरातलं जे एक मोठं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये मला जायचं आहे। फर्स्ट मॅन, आय एम गोईंग टू द टाउन हॉल टुडे, द मेयर इज गोईंग टू सिलेक्ट द बेस्ट पर्सन इन द टाउन, आणि त्या हॉलमध्ये शहरामधला सर्वात उत्तम असा व्यक्ती कोण आहे त्याचं सिलेक्शन होणार आहे, निवड होणार आहे, आणि त्याच्याकरता मला लवकरात लवकर त्या हॉलमध्ये जायचं आहे। सो आय एम द बेस्ट, आणि मी चांगला आहे म्हणून होऊ शकते माझा पण निवड, माझी निवड त्या ठिकाणी होऊ शकणार, म्हणून मला घाईघाईने तिथे जायचं आहे। गो अवे यंग वुमन, हाय ओल्ड वुमन, मूव असाइड, आता एक यंग वुमन आलेली आहे। हा आता पहिला माणूस निघून गेला तिच्या समोरून, तिला मदत न करता तो निघून गेला। त्याच्यानंतर लगेच यंग वुमन आलेली आहे, अशी तरुण स्त्री आलेली आहे, ती बघा काय म्हणते, ओ ओल्ड वुमन, मूव असाइड, हे बाई रस्त्याच्या बाजूला हो। ओल्ड वुमन से आय कॅन नॉट गेट अप, मला जागेवरून हलता येत नाही किंवा मला बाजूला सरकता येत नाही, प्लीज हेल्प मी, तू मला मदत कर। यंग वुमन से आय वॉन्ट टच यू, मला तुला स्पर्श करायचा नाही, यू आर व्हेरी डर्टी अँड ओल्ड, तू कशी आहे, तू डर्टी आहे, घाणेडी आहे आणि तू म्हातारी आहे। आय वॉन्ट टच यू, आय डोंट वॉन्ट टच यू, मी तुला स्पर्श करू शकणार नाही। लुक ॲट माय क्लोथ्स, माझे कपडे बघ, आय एम विअरिंग माय बेस्ट क्लॉथ टुडे, मी इतके सुंदर कपडे घातलेले आहे, सो आय वॉन्ट टच यू, मी तुला स्पर्श करू शकणार नाही। आय वॉन्ट टू द बेस्ट पर्सन इन द टाउन, आणि मी शहरातली उत्कृष्ट चांगली अशी व्यक्ती आहे, मला तिथे लवकरात लवकर जायचं आहे। म्हणजे ह्या पहिल्या माणसाने तिला सांगितलं की मला घाईघाई होत आहे, मी घाईत आहे, मला तुला मदत करायची नाही। आता ही सुंदर स्त्रीने सुंदर सुंदर कपडे घातलेले आहे, ही काय म्हणते तर मला तुला स्पर्शसुद्धा करायचं नाही आहे आणि तुला बाजूलासुद्धा करायचं नाही आहे, कारण मी बेस्ट पर्सन असल्यामुळे मला त्या हॉलमध्ये लवकरात लवकर जायचं आहे। आता दोघांचं झाल्यानंतर स्ट्रॉंग मॅन आला, असा लठ्ठलुठ्ठ धष्टपुष्ट एक मनुष्य आलेला आहे, तो काय म्हणतो बघा। स्ट्रॉंग मॅन से ओ ओल्ड वुमन, मूव असाइड, आता तो सुद्धा म्हणत आहे ए भाई बाजूला हो। ओल्ड वुमन से आय कॉन्ट नॉट गेट अप, मला उठता येत नाही, प्लीज हेल्प मी, मला मदत करा। स्ट्रॉंग मॅन से आय एम नॉट युअर सर्वंट, मी काय तुझा नौकर आहे का?
तुला बाजूला करायसाठी, आय एम नॉट युअर सर्वंट, मी तुझा नौकर नाही. डोंट टेल मी व्हॉट डू यू, असे काम मला सांगायचं नाही. हे काम कोणाला सांगायचं? नौकरांना सांगायचं, पण मी तुझा नौकर नसल्यामुळे हे तुझं मी हे काम करू शकणार नाही. आय एम इन अ हरी, मी खूप घाईत आहे, मला लवकरात लवकर जायचं आहे. आणि तो पण निघून जातो. फर्स्ट मॅन गेला, यंग वुमन गेली, आता हा स्ट्रॉंग मॅन आला होता, हा सुद्धा निघून गेलेला आहे. त्यानंतर रिच वुमन आलेली आहे. आता ही रिच वुमन बघा रस्त्याने जात आहे, ती काय म्हणते बघा, ओल्ड वुमन मूव असाइड, ए बाई रस्त्याच्या बाजूला हो. ओल्ड वुमन सेड, आय कॅन नॉट गेट अप, मला उठता येत नाही, प्लीज हेल्प मी, मला मदत करा. रिच मॅन सेड, डोंट यू नो हू आर, तुला कळत नाही का हू आय आम, मी कोण आहे ते, मी कोण आहे, रिच वुमन आहे, मी श्रीमंत बाई आहे, तुला हे कळत नाही का, तू कशी काय मला मदत मागत आहे. आणि ती सुद्धा निघून गेलेली आहे. अशा प्रकारे फर्स्ट मॅन, यंग वुमन, स्ट्रॉंग मॅन आणि रिच वुमन हे चारही लोक त्या रस्त्याने निघून गेलेले आहे, पण एकाही व्यक्तीने तिला मदत केली नाही किंवा तिला रस्त्याच्या बाजूला केलं नाही. नेक्स्ट, स्मॉल चाइल्ड, स्मॉल म्हणजे छोटा आणि चाइल्ड म्हणजे छोटंसं मूल तिथे आलेलं आहे आजीबाईजवळ. आता तो काय म्हणतो बघा, हॅलो ओल्ड वुमन, वाय आर यू सिटिंग हिअर. आता तो मुलगा बघा, छोटासा मुलगा त्या आजीला प्रश्न करताय, हॅलो ओल्ड वुमन, वाय आर यू डुईंग सिटिंग हिअर, तू इथे बसून काय करत आहे. ओल्ड वुमन से, आय फेल डाऊन, मी इथे पडली रस्त्यामध्ये, अँड आय कॅन नॉट गेट अप, आता मला उठता येत आहे का, नाही, मी पडूनच आहे रस्त्यामध्ये, पडल्यामुळे मला काही उठता आलेलं नाही, आणि म्हणून मी तेव्हापासून जागेवरच पडून आहे. स्मॉल चाइल्ड सेड, कॅन आय हेल्प यू, मी तुला मदत करू शकतो का. बघा, चार व्यक्तींनी तिला अजिबात मदत केली नाही, पण हे छोटं जे मूल आलेले आहे याने स्वतःहून तिला प्रश्न केला की वाय आर यू सिटिंग हिअर, तू इथे का बसलेली आहे. आणि त्याच्यानंतर तो लगेच म्हणतो, कॅन आय हेल्प यू, मी तुला मदत करू शकतो का. वेअर डू यू वॉन्ट टू गो, तुला कुठे जायचं आहे, तू इथे रस्त्यातच बसलेली आहे, पण तुला जायचं तरी कुठे आहे, असा प्रश्न जेव्हा तो मुलगा सांगतो तेव्हा ती ओल्ड वुमन काय म्हणते बघा, ओल्ड वुमन से, कॅन यू टेक मी टू द टाउन हॉल, मला सुद्धा टाउन हॉलमध्ये जायचं आहे. कुठे जायचं आहे, टाउन हॉलमध्ये जायचं आहे. स्मॉल चाइल्ड से, सुवर कम विथ मी, मी तुला घेऊन जाणार. स्ट्रॉंग मॅन, ओ लूक ॲट द ओल्ड वुमन, सगळे बघा जे चार व्यक्ती रोडनी पटापटा निघून गेलेले होते आणि शेवटी जो छोटा मुलगा त्या आजीला घेऊन हॉलमध्ये येत असताना बघून ह्या चौघांना खूप आश्चर्य झालं. हे काय म्हणते बघा, लुक ॲट द ओल्ड वुमन, वाय हॅज शी कम हिअर, ती पण इथे येणार होती, म्हणजे आपण ती आपल्या सोबत येणार, आपल्याच जागेवर येणार होती, पण आपण तिला आणलेलं नाही. हे सगळं बघून त्या चारही लोकांना फार आश्चर्य वाटून आलेलं आहे. फर्स्ट मॅन, वेअर इज द मोयर, यंग वुमन, आय नो द मोयर विल सिलेक्ट मी, मला कोणी तिथे सिलेक्ट केलेलं नाही. स्ट्रॉंग मॅन, द मोयर विल सिलेक्ट मी, मला सुद्धा त्याने मत केलेलं नाही. ओल्ड वुमन, सायलेन्स, यू आर ऑल रॉंग. आता बघा, सगळ्यात शेवटी जी ओल्ड वुमन ती त्या मुलाने जिला आणून दिलेली आहे, ती स्वतःच उभी झाली आहे आणि ती काय म्हणता, सायलेन्स, यू आर ऑल रॉंग, तुमचं हे सगळं खोटं आहे, तुम्ही चारही जण तुम्ही बेस्ट पर्सन आहे का, नाही. पीपल से, ओ द लेडी मोयर, ओल्ड वुमन से, यस यू हॅव ऑल फेल इन माय टेस्ट, तुम्ही चारही जण माझ्या टेस्टमध्ये फेल झालेले आहे, कारण तुमच्या चारही लोकांनी मला मदत केली आहे का, नाही. बट रेडी हेल्प ऑन द ओल्ड वुमन, हिअर्स द ओनली वन हू हेल्प, एकानेच मला मदत केलेली आहे. कम हिअर माय डिअर चाइल्ड, आणि तिने त्या मुलाला बोलावलं, दिस इज द बेस्ट पर्सन इन द टाऊन. आणि खरं जर शहरामधला प्रसिद्ध जर व्यक्ती असेल तर कोण आहे, हा ओनली स्मॉल चाइल्ड, जो छोटासा मुलगा, ज्या छोटशा मुलाने मला मदत केली रस्त्याच्या बाजूला करून, त्यांनी मला टाऊन हॉलपर्यंत आणलं, तोच मुलगा म्हणजे कोण, द बेस्ट पर्सन इन द टाऊन. अशा प्रकारे ह्या चारही व्यक्तींनी तिला मदत न केल्यामुळे हे चारही व्यक्ती प्रसिद्ध पावले का, नाही. पण ज्या छोट्याशा मुलाने, स्मॉल चाइल्ड हेल्प ओल्ड वुमन,
ज्या ओल्ड वुमनला ह्या मुलांनी मदत केली तोच फक्त काय झालेला आहे द बेस्ट पर्सन इन द टाउन। अशा प्रकारे तुम्हाला ही छोटीशी स्टोरी दिलेली आहे। ही स्टोरी तुम्हाला काय करायचं आहे तर कॉपीवर लिहून घ्यायची आहे, त्याच्यातले जे हार्डवर्क मी लिहून दिले आहे तुमच्या कॉपीवर लिहून घ्यायचे आहे, लर्न करायचे आहे आणि ही तुम्हाला स्टोरी वारंवार वाचून काढायची आहे, लर्न करायची आहे आणि लिहिलेलं कार्य तुमचा जो ग्रुप आहे थर्ड नंबरच्या ग्रुपवर तुम्हाला सेंड करायचं आहे। ओके,